गेली अनेक वर्ष रखडलेला वांद्रे इथल्या शासकीय निवासी वसाहतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने दोन टप्प्यात या वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रिकामी झालेल्या इमारतींच्या जागी 14 मजल्यांचे 5 टॉवर बांधले जाणार आहेत. त्यामुळे सुमारे 2250 पेक्षा जास्त घरं उपलब्ध होतील. ही घरं प्रत्येकी 30 चौरस मीटर म्हणजे सुमारे 333 चौरस फुटांची असतील. प्रत्येक घरासाठी पार्किंगची जागाही सोडली जाणार आहे. हे बांधकाम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार असून सुमारे 18 महिन्यात पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 4000 घरांचं बांधकाम केलं जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खातं हा पुनर्विकास करणार आहे. पहिल्या टप्प्यात 14 मजल्यांचे 5 टॉवर उभारले जाणार आहेत. वांद्रे इथल्या शासकीय निवासी वसाहतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. पाहूया हा प्रकल्प कसा राबवला जाणार आहे ते पाहूया. वांद्रे भागात सुमारे 109 एकर जागेवर शासकीय वसाहत उभी आहे. सुमारे 10 एकरपेक्षा जास्त जागेवर झोपड्यांचं अतिक्रमण आहे. ९७ एकर जागेवर 370 इमारती उभ्या आहेत. वसाहतीत सुमारे 4500 शासकीय कर्मचाऱ्यांचं वास्तव्य आहे. वांद्रे शासकीय वसाहतींचा पुनर्विकासाचा पुनर्बांधणीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम खातं हे पुनर्विकास करणार आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकासाचा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झालेला आहे, काय नेमका हा सगळा प्रकल्प असेल? गेल्या सोमवारी या संदर्भातलं प्रेझेंटेशन हे मुख्यमंत्र्यांसमोर झालं आणि खरं तर गेली अनेक वर्ष या वांद्रे वसाहतीच्या पुनर्विकासाबद्दलची चर्चा सुरू होती. स्वतः प्रत्यक्षात येणारे मोठ्या जवळपास 90 एकरपेक्षा जास्त जागेवर मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी ही वसाहत आहे. मात्र अनेक इमारती या जुन्या झाल्या, त्यामुळे गेले काही वर्ष हा वांद्रे वसाहतीमधील रहिवासी किंवा वांद्रे वसाहतीमधील सरकारी कर्मचारी हे धास्तीने त्या ठिकाणी राहत होते. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांची मागणी होती की आम्हाला या ठिकाणी स्वस्तामध्ये घर उपलब्ध करून द्यावीत आणि याच मुद्द्यावरून सुद्धा हा सगळा पुनर्विकास रखडला होता. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीबद्दल सरकार विचार केला नसला तरी ज्या इमारती खाली करण्यात आल्या आहेत, रिकाम्या करण्यात आल्या आहेत, त्या जागी 14 मजल्याचे 5 टोलेजंगा टॉवर असे उभारले जातील आणि जवळपास पहिल्या टप्प्यात 2200 जास्त कर्मचाऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.